नमस्कार आदरणीय व्यासपीठ आणि इथे जमलेले माझे मित्रमैत्रिणी, UPSC चा प्रवास कसा आहे? अरे अभ्यास अभ्यास, अरे अभ्यास अभ्यास, फक्त एवढंच नाही, अभ्यास एक फक्त रस्ता आहे, त्याच्यामध्ये भरपूर तुम्हाला मध्ये मध्ये व्यत्यय येतील, भरपूरदा तुम्हाला मदत येईल, त्याच्याबद्दल माझे काही अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे. माझी पहिली प्रेम कशी गेली मला माहीत पण नाही, माझी पहिली प्रेम कशी गेली. इंजिनिअरिंगच्या फायनल इयरला होतो, काही सोबतचे मित्र होते हॉस्टेलला राहणारे, त्यांनी अरे आपण चौथ्या वर्षी आलो आहे, मला तोपर्यंत जॉब पण लागला होता लगेच पहिल्या आठवड्यात. आपण फायनल इयरला आलो, आपण ह्या अशी एक परीक्षा असते त्याला आपण एलिजिबल आहेत, फॉर्म भरूत ना, तुझ्यासोबत नेहमी माझा नंबर होतो त्यामुळे मी पास वगैरे होतो. म्हणजे ठीक आहे भरूच, चला फॉर्म. फीस पण फार कमी होती, काही ते पोस्टलला त्यावेळेस ऑनलाईन नव्हता, पोस्टानं वगैरे फॉर्म होता, 20 रुपये वगैरे, काही ते 100 रुपये होती फीस. भरलं हॉल तिकीट, त्यांनी माझा ॲड्रेस दिला होता, लोकल होतो म्हणून. पेपर दिला पहिला, माहीत पण नव्हता दुसरा पेपर असतो. मी म्हटलं चला पेपर झाला, जाऊन फिरून येऊया. ते म्हणाले थांब दुसरा पेपर असतो, रिझल्ट केव्हा आला काही कळलं नाही, नोकरीला गेलो होतो तोपर्यंत. माझ्यासारखी अशी चूक करू नका, सिरियसली अटेम्प्ट द्या. ऑप्शनल्स कसे निवडले? ऑप्शनल पहिल्यांदा सिलेबस वाचला, ज्योग्राफी फक्त घेऊ शकतो एवढं कळालं, बाकी काय घेणार काही कळलं नाही. एक वर्ष लावला पॉलिटिकल सायन्स सिलेबस चूज करायला, सरांचं मार्गदर्शन लागलं, आज पास झालो. मेन्सचा अभ्यास कसा केला? पहिल्यांदा मला प्रायव्हेटमध्ये कंपनी होती ती सोडली, नंतर LIC मध्ये जॉब करत होतो. ह्यावर्षी मेन्सला आता सुट्टी पण काढू शकलो नव्हतो, वाईफला दिवस गेले होते तिच्यापासून लांब राहणं शक्य नव्हतं, तिचा कधी त्रास वगैरे झाला. तुकाराम जाधव सरांचं त्यावेळेस खरं मार्गदर्शन लागलं, ते मला पोस्टानं क्वेश्चन पेपर पाठवायचे, मी ते मला वेळ काढून 3 तास रात्री वगैरे बसून सॉल्व करायचो, पुन्हा पोस्टानं त्यांना पाठवायचो, ते चेक करायचे, एक झेरॉक्स त्यांच्याजवळ ठेवायचे, ओरिजिनल पुन्हा चेक केलं, आन्सर शीट मला पाठवायचे, आम्ही दोघं वेळ काढून फोनवर बोलून मग सांगायचे ते अरे हे चुकलं हे बरोबर, असं मार्गदर्शन तुम्हाला कुठं भेटणार नाही. इंटरव्ह्यूची तयारी कशी केली? सगळ्यात पहिले महाराष्ट्र ही असते वार्षिकी, ती घेतली, ती वाचून काढली. सरांनी जे इंटरव्ह्यूला विचारले होते त्यातले जवळपास 7 प्रश्न मला रिपीट झाले, तिथं प्रत्येक बॉलला छक्का मारला. या परीक्षेला काय काय लागते तुम्हाला? संयम तर लागतोच, साथ लागते आणि स्वतःची एक विश्वास लागतो स्वतःवर. साथ लागते याचं एक 2-4 एक्झाम्पल देतो. पहिल्यांदा शिक्षकांची साथ लागते, सरांचं कसं मार्गदर्शन लागलं याचं एक्झाम्पल दिलं. भूषण देशमुख सरांचं पण एक वेगळं मार्गदर्शन लागलं, त्यांच्यासोबत संबंध मला सियाकला आला. इतिहास वाचताना मला कधीच समजायचं नाही काय वाचतोय मी, मला वाटायचं आता माझाच इतिहास होणार आहे. त्यांचे एक्झाम्पल सांगतो, त्यांनी DK कर्वे किंवा आंबेडकरांचं जेव्हा व्यक्तिमत्व सांगायचे, असं एक पूर्ण पिक्चर टाईप समोर यायचं, जसं काय आपण बघतोय लाईव्ह 3D, ते विकिपीडिया पिक्चरवाले पण येऊन त्यांच्यासमोर मुजुरा करतील, लोटांगण घालतील. तर इतिहासामध्ये त्यांनी मग इंटरेस्ट आणला होता. सपोर्ट आणखी फॅमिलीचा लागतो. फेल झालो पास झालो, फेल झालो पास झालो, आईचा सगळ्यात जास्त सपोर्ट राहिला. ही परीक्षा शारीरिक नाही मानसिक आहे, तुम्हाला एक मानसिक सपोर्ट देणारी व्यक्ती पाहिजे, ती माझी आई होती, तिचे मला कोटी कोटी प्रणाम करा वाटतात. नंतर मी माझ्या पत्नीचे सपोर्टबद्दल मी तिला आणखी प्रणाम करेल, ती आज येऊ शकली नाही, मागच्या महिन्यामध्येच मला मुलगी झाली, त्यामुळे तिची कंडिशन आत्ता पण हे आहे. तर जेव्हा मेन्सचा मी रात्री माझ्या रूममध्ये अभ्यास करायचो, दिवसा ऑफिस मग अभ्यासाला चान्स भेटायचा नाही, ती एकटी झोपलेली असायची, भरपूर त्याच्या पोटात वगैरे दुखायचं, तिनं कधी काही म्हटलं नाही, नंतर मला काय आलं हे असं असं झालंय म्हणून. ह्या परीक्षेला जेव्हा सुरुवात केली तेव्हा माझ्यासाठी रस्ता जरा सोपा होता, नंतर अवघड झाला. ह्यावेळेस ह्या अटेम्प्ट तर सगळ्यात अवघड होता. त्यावेळेस मला फक्त एकच सुविचार आठवतो, व्हेन गोईंग गेट्स टफ टफ गेट्स गोईंग. एवढे बोलून मी माझे भाषण संपवले, धन्यवाद.